आपण स्टेट लाइन या टॉपिक मध्ये मल्टीपल चॉइस क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरला काही मल्टीपल चॉइस क्वेश्चन घेतले होते बरोबर. आता या वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल घेतलं आपण बरोबर. इफ के एक्स प्लस टू आय मायनस वन इक्वल टू झिरो अँड सिक्स एक्स मायनस फोर वाय प्लस टू इक्वल टू झिरो आर आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ के इज. आता आयडेंटिकल या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. आता आयडेंटिकलचा अर्थ फॉर एक्झाम्पल समजा मी असं घेतलं की एक्स प्लस टू वाय इक्वल टू समजा टेन असं आपण एक ग्राफ घेतला. ही जी लाईन आहे ना याचा ग्राफ आपण असा काढणार आहे बरोबर का? काढता येईल असा ग्राफ. आणि याला पॅरलल असणाऱ्या अनेक लाईन्स काढता येतील बघ का? पॅरलल असणाऱ्या सांगतोय. मग पॅरलल असणाऱ्या लाईनचं वैशिष्ट्य काय? त्यांचे स्लोप समान असतात बरोबर का? स्लोप समान असतात आणि कॉन्स्टंट टर्म जी असते ती वेगळी असते. इथं बघा कॉन्स्टंट टर्म इथे किती आहे? टेन बरोबर आहे. कदाचित ही लाईन इथं असेल पण याला पॅरलल असणाऱ्या लाईन कशा तयार करायच्या? बघा एक्स प्लस टू आय इक्वल टू टेन सोडून वेगळा नंबर घ्या इलेव्हन घ्या. एक्स प्लस टू आय इक्वल टू समजा थर्टीन घ्या. एक्स प्लस टू आय इक्वल टू समजा थर्टी टू घ्या. कॉन्स्टंट टर्म फक्त वेगळे घ्यायचे. या लाईन्स कसल्या झाल्या? पॅरलल लाईन्स. मग पॅरलल लाईनचं वैशिष्ट्य काय? एक्सचे शेजारचे कोएफिशिएंट समान बरोबर, वायचे शेजारचे कोएफिशिएंट समान आहे पण कॉन्स्टंट टर्म वेगवेगळे आहेत. आता या सगळ्या लाईन्स घेण्यापेक्षा मी फक्त दोनच लाईन्स घेतो. या दोन लाईन्स कसल्या झाल्या? पॅरलल बरोबर का? आणि मग या लाईनचा स्लोप काय तयार झाला? याचा स्लोप सांगा मायनस वन अपॉन टू. याचा स्लोप आणि कॉन्स्टंट टर्म वेगळे आहेत. आपलं बेसिक नॉलेज सांगते म्हणजे या दोन लाईन पॅरलल असतात. आणि पॅरलल असणाऱ्या लाईन कधी इंटरसेक्ट करणार आहेत का? नाही. मी याचा एक्स आन्सर येणार नाही आणि वायचा आन्सर येणार नाही. म्हणजे या अर्थातच ग्राफ पेपर वरती एक लाईन इथं असेल तर दुसरी इथं कुठेतरी लांब असेल. पण याचं वैशिष्ट्य काय? एक्सचा कोएफिशिएंट वन, इथल्या वायचा इथला वन, वन अपॉन वन हा रेशो एक्सच्या शेजारचा रेशो झाला बरोबर का? एक्सचा जो कोएफिशिएंट आहे त्याचा रेशो झाला. आता वायच्या शेजारचे नंबर टू अपॉन टू किती आला? म्हणजेच काय? वन अपॉन वन. म्हणजे हा समान आहे पण इथला टेन अपॉन किती आहे? थर्टी टू. इथला वन अपॉन वन आहे का? नाहीये. दिस इज नॉट इक्वल. अशा लाईन्स आहेत ना याला पॅरलल लाईन्स असं म्हणतात. आपण नेचर ऑफ लाईन्स लाईनचं स्वरूप याच्याविषयी आपण बोलतो. लक्षात आला? म्हणजे इथला नंबर आपण इथला नंबर हे जनरल फॉर्म मध्ये असं लिहूया. बघा ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इक्वल टू झिरो. इथं ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू काय? झिरो. आणि या दोन लाईन्स पॅरलल असतील. बघा पॅरलल असतील तर काय बोलाय? ए वन अपॉन ए टू ह्याचा रेशो इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू बट दिस इज नॉट इक्वल टू बरोबर आहे का? ए वन अपॉन ए टू बी वन अपॉन बी टू बट दिस इज नॉट इक्वल टू सी वन. आणि हे सगळे इक्वल लिहिलंय ना, हे दोन्ही इक्वल पण हे नाही. अशा लाईन्सला पॅरलल लाईन्स सुद्धा म्हणतात. तर सीटला काही क्वेश्चन अशी आहे की पॅरलल लाईन्स ओळखायचं हे पद्धतीनं झालं. पण ज्या दोन लाईन्स अशा पॅरलल आहेत ही दुसरी लाईन उचलून जर आपण यावरतीच ठेवली तर त्याला वन अँड दी सेम लाईन म्हणतात. त्यालाच आयडेंटिकल असं म्हणतात बरोबर का? वेगळी लाईन काढायची नाही. मग ती लाईन जर यावरतीच ठेवली तर ओळखायचं कसं? मला वरती एक्स आहे ना, इथं वन आहे तर इथं दहाच्या दहाच असलं पाहिजे. वेगळा नंबर नको. म्हणजे वन अपॉन वन, वन अपॉन वन इथला सुद्धा वन अपॉन वनच पाहिजे. आयडेंटिकल वन अँड दी सेम लाईन म्हणजे आयडेंटिकल लाईन. आता हे वेगळ्या स्वरूपात कसं ओळखायचं बघा. हा पहिला इक्वेशन आहे ना समजा त्याला फाईव्ह न मल्टिप्लाय करा. करा बरं याला फाईव्ह न म्हणजे इथं फाईव्ह येईल. फाईव्ह एक्स झाला. याला फाईव्ह न मल्टिप्लाय करा. किती? टेन. याला फाईव्ह न मल्टिप्लाय करा. फाईव्हच करायचं म्हणजे
आता इक्वेशन वेगळे दिसतंय बरोबर का, पण आपण सर्वांनी या पहिल्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना 5 ने मल्टीप्लाय केलेला आहे, त्यामुळे नवीन इक्वेशन मिळालं. जरी नवीन इक्वेशन मिळालं, जरी त्याचा आपण ग्राफ काढायचा प्रयत्न केला, तर एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस एकाच जागेवरती दोन्ही लाईन येणार आहेत, वेगळी लाईन येणार नाहीये. बरोबर आहे, प्रत्यक्ष ग्राफ काढल्यानंतर लक्षात येणार आहे, पण विदाउट ड्राइंग ग्राफ, कुठलाही ग्राफ न करता ओळखायचं कसं, तर याच्या शेजारचा रेशो 1/5 बघा, इथं 1/5 इथला 2/10 म्हणजे काय, पुन्हा 1/5 आणि 10/50 म्हणजे काय, पुन्हा 1/5. तीनही रेशो समान आहे, याला म्हणतात 1 इन द सेम लाईन. इथली कंडिशन बघा की फॉर द टू लाईन्स या दोन लाईन्स इफ ही कंडिशन असेल तर काय म्हणा, देन द लाईन्स आर पॅरल, बघा देन लाईन्स आर पॅरल. दुसरी कंडिशन इफ a1/a2 = b1/b2 = c1 = याच्या बरं काही तर सगळे समान आलेत, याला म्हटलं जातं देन लाईन्स आर 1 and same म्हणजे आयडेंटिकल, देन टू लाईन्स आर लाईन्स आर 1 and same. एकच लाईन असणार आहे, वेगळी नाही, ती एकाच जागेवरती असे असणार आहे, लक्षात आलं. तिसरी शक्यता समजा बघा, आता आपण दोन लाईन घेतल्या एक्स एक्सिस वाय एक्सिस, लाईन असेल तर अशी पॅरल असू शकतात, पहिली शक्यता, नसेल तर याच जागेवर असेल, दुसरी शक्यता, नाहीतर मग अशी तिरकी असेल, म्हणजेच काय इंटरसेक्टिंग असेल. मग इंटरसेक्टिंग लाईन ओळखायचं कसं, बघा इथं 1 आहे ना, इथं 5 घेतलं, इथं 2 आहे ना, बघा या 1 तुम्ही 5 ने मल्टीप्लाय केलं बरोबर, 2 5 ने मल्टीप्लाय करायचं नाही, बरोबर आहे का, म्हणजे इथं 10 घ्यायचं नाही, 10 सोडून कोणताही नंबर घ्या, समजा इथं 8 घेतला आणि इथला काही असू द्या, इथला काय त्याचा काय संबंध नाही, समजा 4 दिलं, तर याचा अर्थ पहिला रेशो 1/5 चा झाला, दुसरा रेशो 2/8 बोला, 2/8 म्हणजे की 1/2 म्हणजे इथंच वेगळे नंबर यायला लागले, बरोबर का. पहिला एक्सच्या शेजारचा कोएफिशियंटचा रेशो वायच्या शेजारचा कोएफिशियंटचा रेशो वेगळा आला, नॉट नीड टू चेक लास्ट वन, फक्त एवढं लक्षात ठेवा, म्हणजे आपण इथला तिसरा रिझल्ट इफ a1/a2 दिस इज नॉट इक्वल टू काय b1/b2 देन ते c1 घ्यायची गरज नाही, ते इक्वल असू नाही तर नसो त्याचा काय संबंध नाही, पण अशा लाईन्सला म्हटलं जातं अशा इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन्स. तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये लिनियर इक्वेशन 2 आहे ना, पुरा फक्त याच कंडिशन वर टॉपिक होता, या दोन कंडिशन नव्हत्या तिथं, लक्षात आलं का. तर त्यामुळे इथं काय म्हणणार आहे, a1/a2 नॉट इक्वल टू b1/b2, याचा अर्थ काय, लाईन्स आर देन लाईन्स आर काय इंटरसेक्टिंग लाईन्स. आता जे रिमार्क दिले, हे रिमार्क सुद्धा सीटी साठी इम्पॉर्टंट आहे. अशा कंडिशन देतात, दिस इक्वेशन पहिला इक्वेशन आणि दुसरा इक्वेशन, दिस टू इक्वेशन आर पॅरलल इफ, आणि एबीसी ऑप्शन दिलेत की नाही, त्यापैकी हा रिझल्ट असू शकतो. दिस टू लाईन्स आर कोइन्सिडंट किंवा काय म्हणूया त्याला, आयडेंटिकल किंवा 1 and the same, देन एबीसी ऑप्शन मध्ये हा एवढा रिझल्ट असेल. आणि याच हे जे बेसिक झालं, आणि या बेसिकवर आधारित एक्झाम्पल त्यांनी तयार केलंय, ते इथं येत आहे. आता काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सांगू शकाल के ची व्हॅल्यू काय असेल, प्रत्यक्ष सोडवायची बी गरज नाही, चेक करा. आता इथं के ची व्हॅल्यू काय आहे ती माहित नाही, राहू द्या इथं, पण इथं चेक करा ना, 2 to the 4 म्हणजे डबल आलं ना, इथं प्लस असलं तर इथं मग रेशो काय झाला, बघा इथला रेशो 1/-2 ना, 2/-4 चा अर्थ काय, दिस इज इक्वल इथला रेशो 1/-2 म्हणजे रेशो समान, तसाच रेशो इथं येणार ना, इथं k/6 हे सध्या तरी आहे, बरोबर आहे.
कैलक्युलेशन न करता ही उत्तर काढता येईल बाय ऑब्जर्वेशन च्या आधारे. याच्या ट्वाइस इतला नंबर, याच्या ट्वाइस इतला नंबर, याच्या ट्वाइस इतला नंबर काय पाहिजे? मग 3 पाहिजे. आता चिन्ह बघा, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस, म्हणजे उत्तर काय येणार आहे? -3. हे ऑब्जर्वेशन करून उत्तर तयार झालं. पण आपल्या रूल नुसार जर जायचं असेल, फॉर द आयडेंटिकल लाईन के बाय 6 इज इक्वल टू 2 बाय 4 इथं लिहितो 2 बाय -4 इक्वल टू 1/2. हे आयडेंटिकल लाईन्स म्हणजे तुमचा हा जो रिझल्ट आहे ना, तो रिझल्ट इथं मी वापरला गेला. आणि मग कुठलेही दोन रेशो घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा, पहिला सेकंड घ्या किंवा पहिला लास्ट घ्या. बघा के बाय 6 इक्वल टू -1/2, हे मायनस आहे ना वरती सेंट्रल अँगल, क्रॉस मल्टिप्लाय करा. काय येणार आहे? ट्वाइस के इक्वल टू -6 के इक्वल टू -6/2, के इक्वल टू किती? -3. कि जो ऑप्शन पुढा येतं, ए नंबरचा ऑप्शन आहे. लक्षात आलं? म्हणजे हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन माहीत असण्यासाठी हे रिझल्ट तुम्हाला माहीत पाहिजे, की जे तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये तुम्ही बघितलेलं होतं. पूर्णपणे 10th जो पार्ट आहे तो ऍज अ रिमार्केबल कंडिशन दिता होत्या, बरोबर का? आणि ह्या कंडिशनचा वापर आपला इथं स्ट्रेट लाईन टॉपिक आहे, तिथं वापर केला गेला. ठीक आहे, लिहा बरं. ह्याचा आन्सर हे एवढंच आहे, पण ह्याच्यासाठी जे बेसिक लागणार आहे तेही कंडिशन ऍज अ रिमार्केबल पॉइंट म्हणून हे लिहून घ्या. इथं म्हणा फॉर द टू लाईन्स a1x + b1y + c1 = 0 and a2x + b2y + c2 = 0, हे दोन लाईन्स होते इफ पहिली कंडिशन, इथं दुसरी कंडिशन आणि लास्टला तिसरी कंडिशन. इफ दिस देन लाईन्स आर पॅरलल, इथं देन द लाईन्स आर वन अँड सेम, देन द लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स, असं म्हटलं तरी चालेल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघतोय. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, प्रश्नाचा अर्थ बघा. इफ द लाईन्स 3x + 4y = 11 अँड 9x + ky = 31 आर पॅरलल, देन व्हॅल्यू ऑफ के इज, दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहे. आणि पॅरलल लाईनची कंडिशन यात मी सांगून टाकले. बघा बरं, इथं पॅरलल लाईनची कंडिशन काय? a1/a2, पहिली कंडिशन a1/a2 = b1/b2, पुढे चेक करायची आवश्यकता नाही, बरोबर. म्हणजे आता इथं बघा, ही पहिली लाईन आणि दुसरी लाईन पॅरलल सांगितलेलंच आहे, याचा अर्थ वी हॅव टू चेक काय? वी हॅव टू चेक a1/a2 = b1/b2. व्हॅल्यू पुट अप करा, a1/a2 = 3/9, बरोबर का? x3 इथला 9 इज इक्वल टू 4/, इथं काय बघा, वाय च्या शेजारी किती आहे? 4 आहे. इथल्या वाय च्या शेजारी के आहे. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, म्हणजेच काय येणार आहे? इथं 3 वजा 3 = 9, 1/3 = 4/k. बाय क्रॉस मल्टिप्लाइंग वी गेट हियर k = 12, आणि अशा रीतीने पहिला आंसर असणार आहे 12, बरोबर आहे. पण हे काही कॅल्क्युलेशन न करता तुम्ही सांगू शकता. कसं बघा, इथला नंबर 3 आहे आणि इथला 9 आहे, 3 3 9, 3 3 9 ना, याचा अर्थ 4 3 12, इथला नंबर 12 असणार आहे, ते आंसर इथं झालेला या ठिकाणी. ठीक आहे, लिहा. पुढचा पॉइंट आपण बघतोय, काय बघा, इथं पॉइंट दिले आहेत,
पुढला 1 3, नंतर पुढला आहे 4 1, आणि पुढला पॉइंट आहे 3 आणि के. या तिन्ही पॉइंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. आणि कोलिनियर असेल तर या के च्या जागेवर कोणता नंबर असेल हे आपल्याला शोधायचं आहे. बर, याचा अगोदर बेसिक सांगतो. एकदा बेसिक आपल्याला लक्षात आलं के आपल्याला के ची व्हॅल्यू काढता येणं शक्य आहे. बघा, आपण एक्स ची व्हॅल्यू शोधण्यासाठी काय करायला पाहिजे. बघा, समजा ए पॉइंट कुठं आहे, 1 3 च्या जागेवर आहे. मी तर काय करतो, 1 2 3 4 आणि 5 इथं 1 2 3 4 आणि 5 प्रत्यक्ष ग्राफिकल मेथडच्या आधारे आपण आन्सर काढतो. बरं का, ग्राफचा वापर करून. ए पॉइंट आहे 1 आणि 3 च्या जागेवर, इथं 1 आणि 3, इथं ए पॉइंट आहे. बघा, 1 च्या समोर आणि 3 च्या समोर पॉइंट ए प्लॉट केला. दुसरा पॉइंट आहे 4 आणि 1 4 आणि 1. बघा इथं, आणि सांगताना सांगितले की हे आता 2 पॉइंट प्लॉट केले, याचा अर्थ तिथून जाणारी लाईन असणारच आहे. मी काय सांगतो, ही लाईन अशी या पद्धतीने काढायची पाहिजे, ही लाईन अशी काढ. आणि याच्यामध्ये तिसरा पॉइंट बघा, सी पॉइंट कुठे आहे, तर एक्स एक्सिस वरील 3, एक्स एक्सिस वरील 3 म्हणजे ही लाईन अशी असणार आहे. बरोबर का, ही जी लाईन आहे ना ती अशी असणार आहे एक्स इक्वल टू 3, पण आपल्याला इथला कोऑर्डिनेट माहित नाही. अशा वेळेस काय करायचं, ही लाईन इथं इंटरसेक्ट झाल्यानंतर अर्थात सी पॉइंट मिळणार ना. सांगताना सांगितलं ते आर कोलिनियर, ए बी आणि सी एका लाईन वरती आहे. मग त्यातला पहिला क्वाड्रंट 3 आहे, पण दुसरा क्वाड्रंट काढण्यासाठी तुम्हाला इकडे बघायला पाहिजे, या बाजूला बघायला पाहिजे, तो तुम्हाला पॉइंट मिळेल. आता आपण प्रत्यक्ष ग्राफ पेपर वापरलाय का इथं, नाहीये. पण हा कोऑर्डिनेट 2 किंवा 2 च्या वरती किंवा 2 च्या खाली इथं असू शकेल, पण निगेटिव्ह असणार आहे का सांगा बरं. बाकी निगेटिव्ह येण्यासाठी हा 3 च्या खाली शक्यच नाही, लाईन अशी जाणार आहे, म्हणजे हा नसणारच आहे ऑप्शन. बरोबर आहे. आता इथं बघा, 3/5 असेल का, अंदाज व्यक्त करायचा आहे. 3/5 याचा अर्थ 0 पॉइंट काहीतरी. मला सांगा पॉइंट तुमचा इथं आहे, बरोबर का, याचा होता 0.5. हा नंबर वाय ऍक्सिस वरचा शक्यच नाही, 0.5 इथं नंबर काहीतरी, बरोबर का, येणार नाही तो पॉइंट. आता 5/3 चा अर्थ किती येतोय सांगा. 5 ला 3 ने डिवाइड करा, असण्याची शक्यता आहे. बरोबर का. आता हे आन्सर आपण काय ग्राफिकल मेथडच्या आधारे काढलेलं आहे, बरोबर. पण अल्जेब्राइक मेथड नुसार कसा विचार करायचा बघा. हे तिन्ही पॉइंट एका लाईन वरती आहेत की नाही, ए बी आणि काय सी. पण ज्या तिथे एका लाईन वरती आहे, बघा जरा, याचा अर्थ ए बी ची लाईन, बी सी ची लाईन आणि ए सी ची लाईन सेम आहे, वेगळी आहे का, नाही. ज्या ती सेम आहे याचा अर्थ त्यांचा स्लोप सुद्धा समान. स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ बी सी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी, हे कोलिनियर ची कॉन्सेप्ट आपली झाली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण असं म्हणूया, ए बी अँड सी आर कोलिनियर. बघा, ज्या ती कोलिनियर आहे याचा अर्थ स्लोप ऑफ, बोला, स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी लिहूया. बरोबर का, स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी, यामध्ये उत्तर समजतंय. ए बी चा स्लोप काढताना सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे, y2 - y1, फॉर्म्युला आपला y2 - y1/x2 - x1, या ए बी चा स्लोप. याचा स्लोप करत तसाच फॉर्म्युला आहे, y2 - y1/x2 - x1. y1 y2 y3 असं सपोज करत बसू नका,
आता या नियमानुसार बघा y2 y1 ने सांगितलं 1 minus 3 1 minus 3 upon 4 minus 1 this is equal to slope of AC k minus बघा k minus 3 upon 3 minus 1 आणि फक्त याला आपल्याला सिंपलीफाय करायला पाहिजे सांगा बरं काय येईल 1 minus 3 minus 2 upon खाली किती 3 is equal to k minus 3 upon 2 इथं आता क्रॉस मल्टीप्लाय करूया बोला 3k minus 9 equal to minus 4 बरोबर का 3k minus 9 equal to minus 4 3k equal to 9 plus minus 9 plus minus 4 plus 9 म्हणजे किती आला 3k equal to 5 येणार आहे आणि k equal to 5 upon 3 आणि 5 upon 3 तयार झालेला आहे लक्षात आलं तर त्यामुळे आपल्याला करेक्ट आंसर असणारा ऑप्शन नंबर अजून एक दुसरा प्रकार आहे तो प्रकार असा आहे ए बी चा स्लोप इथला इथं चेक करायचा बरं का दुसरा प्रकार सांगतो याच प्रश्नाचं उत्तर के च पटकन आंसर काढायचं याचा याचा स्लोप काय आहे ए बी चा स्लोप 1 minus 3 करा किंवा 3 minus 1 करा काय येईल 2 3 minus 1 upon minus 3 या ए बी चा स्लोप तयार झाला बरोबर आहे तसं याही दोन्हीचा स्लोप तेवढाच यायला पाहिजे बरोबर का या बी सी चा स्लोप सुद्धा तेवढाच यायला पाहिजे म्हणजे के मायनस वन बघा के मायनस वन आपण हे मायनस हे किती आला मायनस वन इक्वल टू मायनस टू बाय थ्री याला फक्त सिम्प्लिफाय करायचं असं केलं तरी तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळणार आहे समजलं का या टाइपचा प्रश्न वेगळ्या प्रकारे असेल थेरीचा एखादा पेपर असेल युनिट टेस्टचा त्यामध्ये कसा असेल शो दॅट थ्री पॉइंट्स आर कोलिनियर असा प्रश्न असेल मग कसं प्रूव करायचं पॉइंट्स आर सेड टू बी कोलिनियर इफ स्लोप ऑफ AB इक्वल टू स्लोप ऑफ BC लक्षात आलं वेगळे स्लोप काढा ते समान असले की काय म्हणायचं ते कोलिनियर आहे लक्षात आलं पण दोन्ही लाईनचे स्लोप समान असले की लाईन पॅरलल सुद्धा असतात ना अशा मग कोलिनियर कसे होतील इथं त्याच्यामध्ये स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी ए आणि ए पॉइंट कॉमन दिसतोय ना म्हणजे या लाईन लांब नसणारच आहेत आपला रोल काय सांगतो दोन लाईनचे स्लोप समान असले की काय लाईन पॅरलल पण ज्या वेळेस एकापेक्षा लांब जर लाईन असतील तर कॉमन पॉइंट एक असा येईल नाही येणार आहे त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही काय म्हणू शकता या दोन लाईन्स पॅरलल बट दे हॅव अ कॉमन पॉइंट ए कॉमन पॉइंट ए आहे आणि कॉमन पॉइंट ए असणारी लाईन सेपरेट असू शकत नाही त्यावरनच जाणार आहे हेन्स द लाईन्स आर लाईन एकच लाईन असणार आहे आणि त्यावरचे पॉइंट्स कसे असतील कोलिनियर ओके पुढचं एक्झाम्पल घ्या नेक्स्ट एक्झाम्पल प्रश्न बघा द अँगल बिटवीन अँगल बिटवीन द लाईन्स अँगल बिटवीन द लाईन्स रूट 3x मायनस y मायनस 2 इक्वल टू 0 एज x मायनस रूट 3y प्लस 1 इक्वल टू 0 इज आणि ऑप्शन्स दिले 15 डिग्री 30 डिग्री तिसरा ऑप्शन आहे 45 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 60 डिग्री हा प्रश्न देऊन घ्या
ओके आता दोन लाइन मधला एंगल काढायचा फॉर्म्युला लक्ष द्या जरा एक्स एक्सिस वाय एक्सिस घेतला कोणत्याही दोन लाइन अशा असतील त्यामधला एंगल काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे पहिल्या लाइनचा स्लोप आपण m1 मानला दुसऱ्या लाइनचा स्लोप असेल काय m2 मग फॉर्म्युला काय सांगावा ला tan थीटा इक्वल टू बरोबर m1 माइनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 हा असा फॉर्म्युला आहे बरोबर आहे आता मला सांगा हियर पहिली जी लाइन आहे ना ही पहिली लाइन त्याचा स्लोप काय स्लोप करायचा फॉर्म्युला बरोबर माइनस a बाय b हा फॉर्म्युला आहे मग a ची व्हॅल्यू किती आहे रूट 3 माइनस रूट 3 अपॉन b ची व्हॅल्यू माइनस 1 म्हणजे काय झाला फक्त रूट 3 झाला हे झाले m1 दिस इज द स्लोप ऑफ फर्स्ट लाइन सिमिलरली वी कैन फाइंड स्लोप ऑफ द सेकंड लाइन एंड स्लोप ऑफ सेकंड लाइन m2 सेम फॉर्मूला माइनस a बाय b दिस इज इक्वल टू माइनस 1 अपॉन माइनस रूट 3 माइनस माइनस 1 इट इज प्लस सो 1 अपॉन रूट 3 आणि अशा रीतीने तुम्हाला स्लोप ऑफ पहिले लाइन मिळाले स्लोप ऑफ सेकंड लाइन यामध्ये आपण आता व्हॅल्यू ठेवूया दिस इज इक्वल टू बघा m1 रूट 3 माइनस m2 1 अपॉन रूट 3 बरोबर आहे का आणि इथं 1 प्लस m1 m2 m1 किती रूट 3 आणि m2 1 अपॉन रूट 3 आता याला सिंपलीफाय करायला पाहिजे इथल्या रूट 3 ला ही रूट 3 कट होणार आहे मल्टिप्लिकेशन सर आहे 1 प्लस 1 2 त्यामुळे इथं आपल्याला डिनॉमिनेटरला इथं 2 राहणार आहे बरोबर का आणि इथं बघा बघा याचा आंसर जरा बाजूला पडूया रूट 3 माइनस 1 अपॉन रूट 3 डिनॉमिनेटर 7 आहे का इथं नाही तर अशा वेळेस काय करणार आहे रूट 3 मल्टीप्लाय बाय 1 रूट 3 याने याला मल्टीप्लाय करा रूट 3 मल्टीप्लाय बाय रूट 3 फक्त 3 माइनस 1 मल्टीप्लाय बाय 1 1 म्हणजे उत्तर किती आला 2 अपॉन रूट 3 ना दिस इज इक्वल टू 2 बाय रूट 3 आणि हा नंबर इथं ठेवूया 2 बाय रूट 3 हा यस म्हणजे tan थीटा इक्वल टू 2 बाय रूट 3 मल्टीप्लाय बाय 1 अपॉन 2 बरोबर का म्हणजे 2 ला 2 कट होणार आहे 1 बाय रूट 3 tan थीटा इक्वल टू 1 अपॉन रूट 3 हे आलेला आहे परंतु आपल्या ट्रिग्नोमेट्रीच्या चार्ट नुसार tan च्या कोणती व्हॅल्यू 1 अपॉन रूट 3 येते tan 60 एवढे येते बट tan ऑफ 30 इक्वल टू 1 अपॉन रूट 3 कंपेयरिंग दिस वी गेट थीटा इक्वल टू 30 डिग्री म्हणजे याचा आंसर असणार आहे ऑप्शन नंबर बी आता आपण अँगल बिटवीन द टू लाइन्स याच्यामधला अजून एक पुढचा प्रश्न बघा द अँगल बिटवीन द टू लाइन्स हे लाइन्स पहिले दिले लाइन दुसरी दिली इज 90 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री आणि काय दिले पुढे 60 डिग्री दिलेला आहे या लाइन कशा असतील मग दोन लाइन जर पॅरलल असतील तर त्यामधला अँगल काय असणार आहे 90 असेल यामध्ये कुठला ऑप्शन दिसत नाही एक ऑप्शन घेऊया किती 0 डिग्री घेऊया कारण ज्या लाइन्स पॅरलल असतात त्यामधला अँगल किती मानला जातो पण लाइन पॅरलल आहेत
हे काढण्यासाठी तुम्हाला पहिल्या लाईनचा स्लोप शोधता यायला पाहिजे. सांगा पहिल्या लाईनचा स्लोप, हाच फॉर्म्युला आहे काय सांगा, मायनस 3/2, मायनस 3/2 पहिल्या लाईनचा स्लोप झाला. स्लोप ऑफ सेकंड लाईन मायनस 6/ किती आहे 4, म्हणजे किती मायनस 3/2. हियर स्लोप्स आर इक्वल, हा फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करायची गरज नाही. स्लोप्स आर इक्वल देअरफॉर लाइन्स आर पॅरलल, हेज द अँगल बिटवीन द टू लाइन्स इज काय 0 असणार आहे आणि याचा आंसर इथं असणार आहे. ओके पुढचा प्रश्न पुन्हा अँगल बिटवीन टू लाइन्स वरचाच घेऊया. इथं मी बदल करतो, 2x minus 3y plus 11 equal to 0. आणि ऑप्शन हेच घेऊया, 90 degree. पुन्हा याच नियमानुसार बघा, स्लोप ऑफ फर्स्ट लाईन मायनस 3/2, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आला मायनस ए बाय बी ना, मायनस ए बाय बी, याचा अर्थ इथं मायनस बोला 2/3 म्हणजे किती 2/3 बरोबर. पण अजून एक आपल्याला रूल माहिती आहे, M1 आणि M2 यांचा प्रॉडक्ट बघा, M1 इंटू M2 इक्वल टू मायनस 3/2 मल्टीप्लाय बाय 2/3. काय ना सांगा, 2 ला 2 कट करा, याला कट करा, किती आला -1. आणि स्लोपचा प्रॉडक्ट जर -1 असेल तर लाईन्स कशा असतात, परपेंडिक्युलर असतात आणि याचा आंसर हे आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे ठीक आहे, हा रोल रिझल्ट माहीत होता म्हणून तुमच्या लक्षात आलं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. अशा वेळेस तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली हाच फॉर्म्युला वापरून. पण हा जो फॉर्म्युला आहे ना फॉर अॅक्युरेट अँगल ट्रायंगल आहे तुम्हाला माहिती आहे, पण इथं 90 येणार आहे कळणार कसं, नाहीच कळणार आहे. तर अशा वेळेस काय करा, या व्हॅल्यू पुट अप करूया. स्लोप ऑफ फर्स्ट लाईन सांगा मायनस 3/2 मायनस पुन्हा 2/3 1 + M1 M2 मायनस 3/2 आणि काय 2/3. आणि याला सिम्प्लिफाय करत असताना इथं डिनॉमिनेटरचा आंसर काय येणार आहे, ती जागा तशीच सोडतो. पण इथं 2 ला 2 कट, 3 ला 3 कट, 1 - 1 किती, म्हणजे याचा आंसर इथं न्यूमरेटरला काय असतो, इथं 0 आला ना. एनी टर्म अपॉन 0 इट इज नॉट डिफाइन्ड टर्म, बरोबर का. मग टॅनची व्हॅल्यू काय आली, टॅनची व्हॅल्यू नॉट डिफाइन आलेली आहे, परंतु टॅन 90 ची व्हॅल्यू, बट टॅन ऑफ 90 इक्वल टू नॉट डिफाइन असतो, याचा अर्थ ठीक आहे किती 90 असं येणार आहे. न्यूमरेटरची व्हॅल्यू काढायची गरज नाही, म्हणजे सगळं काढताना एक लक्षात यायला पाहिजे, इथं आहे ना हे डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, हा पुन्हा हा पुन्हा हा आणि हा, याचा अर्थ 1 + M1 M2 0 थोडक्यात. सगळा फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करायची गरज नाही, 1 + M1 M2 = 0 बरोबर आहे काय, 1 + M1 व्हॅल्यू पुट अप केला आणि आपल्या लक्षात आलं ते 0, म्हणजे हीच कंडिशन, डोंट यूज दिस फॉर्म्युला. त्यामुळे 1 + M1 M2 0 याचा अर्थ 1 ला शिफ्ट तिकडे करा बरं, M1 M2 = काय -1, की जो रिझल्ट मागाशी चेक केला होता इथं M1 काढला होता M2 काढला होता, M1 M2 = -1 लक्षात आलं. त्यामुळे या लाईन्स कशा असतील, कशा परपेंडिक्युलर. अजून एक दुसरा नियम असा आहे, इथं बघा इथं चेक करा, इथला नंबर इथं आहे आणि इथला नंबर इथं आहे बरोबर का, या दोन्हीच्या मध्ये प्लस या दोन्हीच्या मध्ये मायनस, म्हणजेच या लाईन्स कशा झाल्या परपेंडिक्युलर असणार आहे. समजलं, याच्या आधारे सुद्धा कळतं, ह्याचा स्लोप आणि याचा स्लोपच्या आधारे आपण काढायचा प्रयत्न केलेला आहे. समजलं का, ओके.
पुढचा प्रश्न आता घ्या. पुढचा प्रश्न बघा जरा. पुढचा प्रश्न असा बघतो, द इक्वेशन ऑफ लाइन, लाइन इज पासिंग टू द पॉइंट 1 2, हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? क्वाड्रंट नंबर फर्स्ट, बरोबर आहे. अँड विच मेक्स इक्वल इंटरसेप्ट ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. पुन्हा या प्रश्नाचं उत्तर ग्राफिकल मेथडने बघूया. बरेचसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करताना ग्राफच्या आधारे उत्तर पटकन मिळतात. बघा 1 2 3, इथं 1 2 3 घेऊया. हा पॉइंट दिलाय 1 आणि 2, हा पॉइंट इथं येईल. बघा 1 आणि काय 2, समजा याला असं ए नाव दिलं. तर मला सांगा, एका पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन्स किती असतात? इनफायनाईट, बरोबर. मग इथं ए मधून जाणारे अनेक लाईन्स काढता येतील, पण याने सांगितलं अशा लाईन्स काढा की इक्वल इंटरसेप्ट तयार झाला पाहिजे. मग बघा बघा, अशा पद्धतीने लाईन समजा काढली, 1 आणि 2 आहे ना हे, 1 आणि 2 इथं घेऊया. 1 च्या समोर 1 आणि 2, इथं 2 असणार आहे. आणि मग येथून जाणारे लाईन बघा बघा, ही लाईन काढली, इक्वल इंटरसेप्ट तयार झाला पाहिजे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल तयार झाला का इकडं? राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. आणि इक्वल इंटरसेप्ट म्हणजे इकडं सुद्धा आणि इकडं सुद्धा समान झाला पाहिजे. इक्वल इंटरसेप्ट, विच मेक इक्वल इंटरसेप्ट ऑन द ऍक्सिस, देन द लाईन, ही जी लाईन आहे ना, या लाईनचं इक्वेशन काय? आता या लाईनचं इक्वेशन काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. पहिली पद्धत बघा, इथला इंटरसेप्ट आहे ना, तो किती आहे ते माहित नाही अजून, बरोबर का. आता तुम्हाला दिसतं की 3 3 मधून लाईन जात आहे, इथल्या 3 आणि इथल्या 3 मधून जात आहे, बरोबर का. त्यामुळे एक्स इंटरसेप्ट इज 3, वाय इंटरसेप्ट इज 3. डबल इंटरसेप्टच्या रोलनुसार एक्स अपॉन 3 वाय अपॉन 3 इक्वल टू किती असतं? याला सिम्प्लिफाय केलं तर काय करणार आहे? 3 ने मल्टिप्लाय करा दोन्ही बाजूला, एक्स प्लस वाय इक्वल टू काय? 3. म्हणजे कसं लक्षात आलं? ग्राफच्या आधारे आपण लक्षात आलं, बरोबर आहे. पण ग्राफ न काढता कसं करायचं बघा. या लाईन वरती कुठला पॉइंट आहे? 1 2 आहे, तो 1 2 इथं ठेवा बघा. 1 आणि 2, एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू 2 ठेवली तर इथं 3 होत आहे, तिकडं 1 होत आहे, हे शक्य नाही. इथं 1 आणि इथं 2 ठेवा, किती ऍडिशन येते? पण तिकडं आहे 2, हे सुद्धा शक्य नाही. म्हणजे हा पॉइंट या लाईन वरती नाहीच आहे. इथं 1 आणि 2 ठेवा, तेही शक्य नाही. इथं 1 आणि 2 3 इक्वल टू 3, हे बॅलन्स झालं, त्यामुळे हे उत्तर असणार. लक्षात आलं? ग्राफच्या आधारे करताय किंवा व्हेरिफिकेशन करून या पद्धतीने उत्तर सांगता येईल, ठीक आहे. इथं आपण थांबूया.